हरे कृष्ण एकांतिनो यस्य न कंचनार्थम वांछन्ति भगवत प्रपन्ना अति अद्भुतम तच्चरितम सुमंगलम गायंतानंद समुद्रमग्ना। तर हा अतिशय सुंदर असा श्लोक गजेंद्रांनी म्हटलेला आहे भगवंत प्रीत्यर्थ। या श्लोकामध्ये गजेंद्र स्वतः भगवंताला पुकारत आहेत। ज्यावेळेस गजेंद्र स्वतः मगरमच्छाच्या तावडीत सापडलेले असतात त्यावेळेस त्या ठिकाणातून बाहेर निघण्यासाठी गजेंद्र भगवंताला पुकारतात। त्यांची शरणागती भगवंत प्रत्यर्थ समर्पक आहे, कारण की गजेंद्राला योग्य रीतीने त्या ठिकाणी समजतं की या भौतिक जगातून वाचवणारा फक्त एकमेव व्यक्ती आहे आणि तो म्हणजे भगवंत स्वतः। म्हणून या श्लोकाद्वारे गजेंद्र त्या ठिकाणी भगवंताला पुकारण्याचा प्रयत्न करतायत। गजेंद्र सांगतायत की एकांतिनो यस्य न कांचनार्थम वांछन्ती, तर हे भगवंता एकच वांछा या ठिकाणी आहे आणि त्या वांछे व्यतिरिक्त कुठलीच वांछा किंवा कुठलीच इच्छा माझ्या हृदयामध्ये नाही। एकांतिनो एकच इच्छा आहे आणि न कांचनार्थम त्या इच्छे व्यतिरिक्त कुठलीच इच्छा नाही। तर ती इच्छा कोणती आहे? एकांतिनो यस्य न कंचनार्थम वांछन्तिये वै भगवत प्रपन्ना। तर भगवंताला प्रपन्न करण्याची इच्छा आहे, भगवंतांना शरण जाण्याची इच्छा आहे, त्या इच्छे व्यतिरिक्त कुठलीच इच्छा गजेंद्रामध्ये नाही। योग्य रीतीने त्या ठिकाणी गजेंद्र योग्य व्यक्तीकडे मागणी घालतायत, योग्य व्यक्तीकडे शरणागती स्वीकारतायत। आयुष्यामध्ये आपल्याला हे सुद्धा कळालं पाहिजे की शरणागती कुणाच्या समोर पत्करली पाहिजे। जर समोरचा व्यक्ती जर योग्य नसेल तर त्या व्यक्तीच्या समोर शरणागती पत्करली नाही पाहिजे। पुढे गजेंद्र सांगतायत की अति अद्भुतम तच्चरितम सुमंगलम, जे भगवंताचं चरित्र आहे तर त्या चरित्राचं वर्णन या ठिकाणी गजेंद्र करतायत। तर भगवंताचं चरित्र कशा पद्धतीचं आहे? अति अद्भुतम आहे। अति अद्भुतमच एवढंच नाही तर त्या पुढे एक पाऊल पुढे जाऊन गजेंद्र सांगतायत की भगवंताचं चरित्र हे सुमंगल आहे। भगवंताचं चरित्र जर एखादा व्यक्ती गात असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये मंगलकारी गोष्टी होऊ शकतात। आणि पुढे जाऊन गजेंद्र सांगतायत की गायंत आनंद समुद्र मग्नाः, तर अशा पद्धतीचं भगवंताचं चरित्र गाण्याची इच्छा त्या ठिकाणी स्वतः गजेंद्र प्रकट करतायत। आणि गजेंद्र सांगतायत की गायंत आनंद समुद्र मग्न हा, अशा पद्धतीचं भगवंताचं चरित्र गायचं आहे आणि आनंदाच्या डोहामध्ये त्या आनंदाच्या सागरामध्ये डुबून जायचं आहे। कारण भगवंताचं चरित्र गाण्यामध्ये जो आनंद व्यक्तीला मिळतो तसा आनंद इतरत्र कोणत्याच ठिकाणी प्राप्त होत नाही। म्हणून जर एखाद्या व्यक्तीला सर्वोच्च प्रकारचा जर आनंद पाहिजे असेल तर त्या व्यक्तीनं भगवंताचं चरित्र ऐकलं पाहिजे किंवा गायलं पाहिजे, तरच त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सर्वोच्च अशा पद्धतीचा आनंद प्राप्त होऊ शकतो आणि तो समुद्रामध्ये ज्या पद्धतीनं आपण छलांग मारल्यानंतर डुबून जाऊ शकतो त्या पद्धतीचा आनंद त्या व्यक्तीला मिळू शकतो। तर त्यासाठी ही गोष्ट आवश्यकता आहे, या गोष्टीची आवश्यकता आहे। अन्य अभिलाषता शून्य ज्ञान कर्म आदि अनावृतम, अन्य अभिलाषता शून्य कुठल्याच पद्धतीची अभिलाषा त्या व्यक्तीमध्ये नसली पाहिजे। ज्ञान कर्म आदि अनावृतम, ज्ञानाद्वारे किंवा कर्माद्वारे जी वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात त्या गोष्टीची अभिलाषा त्या व्यक्तीमध्ये नसली पाहिजे। म्हणून या ठिकाणी गजेंद्र खूप उत्कटपणाने त्या ठिकाणी प्रार्थना करतायत आणि एकांतीनो म्हणतायत की या इच्छे व्यतिरिक्त कुठलीच इच्छा माझ्या हृदयामध्ये भगवंत नाही। म्हणून योग्य ठिकाणी ही शरणागती त्या ठिकाणी गजेंद्र स्वीकारतायत
आणि भगवंताला शरण येत आहेत, कारण की भगवंताला त्या ठिकाणी गजेंद्राला माहित असतं की भगवंतात या पशुपाश ज्या पशुच्या यवनीमध्ये किंवा पशुच्या पाशामध्ये पशुच्या फासामध्ये त्या ठिकाणी गजेंद्र जे अडकलेले आहेत, तर अशा फासातून फक्त एकमेव व्यक्ती गजेंद्राला बाहेर काढू शकतो, तो म्हणजे स्वतः भगवंत. म्हणून योग्य रीतीने योग्य ठिकाणी अशा पद्धतीची शरणागती त्या ठिकाणी गजेंद्र स्वीकार करतायत. म्हणून आपणही अशा पद्धतीची शरणागती भगवंता प्रीत्यर्थ दाखवली पाहिजे, कारण या भौतिक जगाच्या पलीकडे जायचंय, या जन्म मृत्यूच्या चक्राच्या पलीकडे जायचंय, तर योग्य व्यक्तीकडे शरणागती स्वीकारणं गरजेचं आहे. हरे कृष्णा.